नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के ग्रामीण क्षेत्र के आदिवासी युवा यूट्यूब द्वारा अपने लोक कला और कला का कर रहे अच्छा प्रदर्शन। पालघर जिले के आदिवासी बाहुल्य क्षेत्र में आधुनिक सोशल मीडिया इंटरनेट का अच्छा फैलाव दिख रहा है। सोशल मीडिया का अच्छा उपयोग करके नए नए कलाकार अपने कला लोक कला दिखाते हुए यूट्यूब चैनल पर अपने गाने दिखाते हैं। यूट्यूब चैनल के माध्यम से पूरी दुनिया को आदिवासी गीत संगीत नृत्य कलाकार के द्वारा दिखाए जाते हैं। नए नए कलाकार अपनी कला सादर करके सबको प्रभावित करते हैं। YouTube चैनल के माध्यम से पालघर जिले के आदिवासी युवा रोजगार के साथ प्रसिद्धि भी मिल रही है। इस गाने को बर्थडे पार्टी, शादी और कोई भी फंक्शन में आदिवासी भी बजाते देखते हैं। इस आदिवासी बाहुल्य क्षेत्र में सभी 10-20 ग्रुप गाने गीत बनाते हैं और ऐसे ही होनहार युवा टीम अपने गाने के साथ, जिस गाने का नाम अगर साली सासरवाड़ी तुझी जवाहर चे घाटा मदे, इस गाने में शामिल कलाकार में हीरो वेश गुरु कलाकार, हीरोइन दीक्षा हन, डायरेक्टर सदु गुहे, देवू गुहे, अन्य सभी लोगों के को देखने आए हैं। मुखाड़ा संवाददाता संदीप राउत की रिपोर्ट। नमस्कार, इंडिया न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे। यूट्यूब चैनल उघडल्यानंतर जे आदिवासी मुलांचं गाणे लागते ते आपले सोबत आज आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का ते त्यांचा हा त्यांच्या मनामध्ये कसं काय आलं, त्यांचे मनोगत आपण आज काढणार आहे। सर, आपण केव्हापासून हे गाणे करताय? हे सर माझं गाणं पहिल्यांदाच आहे, पण इथे व्हिडिओ मी कधीपासून म्हणजे जवळजवळ 9 ऑगस्टपासून मी चालू केले आहे। तर आता हे पहिलंच माझं गाणं शूट झालं आहे, तर आता याच्यामध्ये नक्कीच मी करणार आहे याची पुढे। ही संकल्पना कशी काय आली तुम्हाला? यसा आशिष गडग आणि तो अरविंद बेंडगा यांच्यासोबत आम्ही फिरायचं, तर मला एक आवड आली त्याच्यामध्ये। मी पण एक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये हे करू असं म्हणजे एक संकल्पना माझ्या पालघरात। ह्या हिरोनी आहेत का? हा, ही हिरो आहे। काय बोलशील तू या गाण्यामध्ये? हे सॉन्ग चांगलं आहे आणि मला आवडतं करायला सॉन्ग वगैरे। याच्या अगोदर तू केलेलं आहे का? हो, नवीपासून मी करते सॉन्ग। किती गाणे केले एकूण? झाले जास्त आता। हा, आपण बघू। आता हे याचे कोरिओग्राफर आहेत, ते उत्तमपणे काम करताय। आज त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं काय तुम्ही करताय या कामाचं। ते म्हणजे आमच्या आदिवासीमध्ये जी कला आहे ती लपलेली होती, ती आम्हाला पुढे दाखवायची आहे। आदिवासी म्हणून कला कसं हरेक कला दाखवतात, वारली पेंटिंग, सर्व आदिवासीचे नाच, ढोलकी नाच, तारपा नाच, हे सर्व भासलेलं होतं, लपून गेलेलं होतं। ते आम्हाला आदिवासी कला ही पुढे दाखवायचे म्हणून आम्ही हे क्षेत्रामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये गेलेलं आहेत आणि ते आम्हाला कला पुढे दाखवायची आहे म्हणून असे आदिवासी। हा जेव्हा यूट्यूब आपण चॅनल उभा करतो म्हणजे ओपन करतो त्यावेळेस तुमचे सर्वात जास्त गाणे असतात ते आदिवासींचे गाणे असतात। आता फिल्मी रिस्ट्रिक्शन गेली पण हिरो लोक किंवा हिरोईन लोक हे गाजलेले आहेत, परंतु आपल्या आदिवासी पोरी गातात, आपल्या आदिवासी पोराबद्दल गातात, त्याबद्दल आपण काय बोलणार आहे? तर मी सर्वप्रथम माझं असं आहे यूट्यूब चॅनलकडून मी सर्वांचा यूट्यूब चॅनलकडून कलाकार त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आदिवासी कलाकार आहे त्यांचीच गाणी जास्तीत जास्त गाडीमध्ये गेले तर गाडीमध्ये त्यांचीच वाजत। पैसे गोविंद, अमिताभ बच्चन हे पहिले हिरो होतं, त्यांची आम्ही पहिले गाणी बघायचं, पण ती आज कंडिशन अशी झाली तर ती आज गाणी आमची बघायला लागली सर्व लोक।